अजूनही पत्ता लागला नाही, तुम्ही खूप हे घेताय, पुढाकार घेताय, काय सांगाल? दिनांक 21/5/2021 रोजी आपल्याकडील वन विभागाचं गेट आहे पाम बीच रोडवर, त्या ठिकाणी अज्ञात इसमाने एक अज्ञात महिलेला 15 ते 18 वयोगटातील महिलेचा अज्ञात कारणाने एका स्टीलच्या टीपमध्ये तिचं प्रेस एका रजईमध्ये गुंडाळून मारून फेकलेलं होतं. त्या महिलेचा अद्यापावत ओळख पटलेली नाही आहे आणि त्या ओळख पटवण्यासाठी आपण सर्व न्यूजपेपर तसेच तपास याद्या पाठवलेल्या आहेत. तरी आम्हाला त्या महिलेची ओळख पटण्यासाठी आपल्याकडून प्रसारित करून बातमी प्रसारित करून तिची ओळख पटली तर पुढे तपासामध्ये त्या आरोपींना ज्या आरोपींनी तिचा खून केलेला आहे त्याबद्दल आपल्यांना माहिती मिळून गुन्हा उघडकीस येण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना नेरूळ पोलीस स्टेशनतर्फे विनंती करतो की माझ्या सदर महिलेच्या ओळख पटवण्यासाठी व तिचा ज्यांनी कोणी अज्ञात व्यक्तींनी खून केला आहे त्यांच्याबद्दलची माहिती जर आम्हाला दिली तर निश्चित सदरचा आमच्या नेरूळ पोलीस स्टेशनला दाखल 185/2021 कलम 302 201 गुन्ह्यामध्ये आम्हाला तो गुन्हा उघडकीस आणण्यास मदत होईल. तरी सदर महिलेबाबत ओळख पटवण्यासाठी आम्हाला आमचा माझा पर्सनल नंबर 8805120199 संपर्क करून माहिती दिल्यास योग्य होईल. तरी मी विनंती करतो की आपण सदर महिलेचे ओळख पटवण्यासाठी आम्हाला मदत करावी. त्या मुलीचे परिचय काय, म्हणजे काय कशा पद्धतीची ओळख ही लोकांसाठी काय? सदरची मुलगी ही 15 ते 18 वयोगटातील असून तिला एका स्टीलच्या टीपमध्ये दोरीने एका रजईमध्ये बांधून दोरीने गुंडाळून तिला पाम बीच रोडवर खारफुटीमध्ये फेकलेली होती. एवढीच त्याने ते सदरचं प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत आपल्याला मिळून आलेलं आहे. तरी त्याचे ओळख पटवण्यासाठी माहिती देण्यास विनंती आहे.